नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वाकवस्ती। दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असताना आणि प्रदूषणात देखील वाढ होत असल्याने श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक बाईकचे दालन असलेल्या साई सेवन व्हेंचरचे उद्घाटन नुकतेच खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते साताऱ्यात संपन्न झाले। दरम्यान साई सेवन व्हेंचरच्या निमित्ताने ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सातारकरांना विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे। दरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन वेळी साई सेवन व्हेंचरचे कार्यकारी संचालक राजकुमार कोळेकर, हायसा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपभाई मोटवाणी, श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर, चांदी उद्योजक लक्ष्मणराव कोळेकर, आदित्यराज बिल्डर्सचे अमोल बनगर, श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव खांडेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योजक हनुमंतराव चौरे, रणजित सावंत, सुधाकर भोसले, युवा उद्योजक सचिन अप्पा वावरे, उद्योजक संग्राम बर्के, तानाजीराव पवार, वैभव कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सचिन रणदिवे, माळशिरस।